आणि याचवेळी विष्णू सावरांनाही का खुर्ची गमवावी लागली तेही बघूया. आदिवासी विकास विभागाचा झिरो परफॉर्मन्स असल्यामुळे विष्णू सावरा यांना मंत्रीपदावरून डच्चू देण्यात आला. पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणूनही त्यांची कामगिरी निराशाजनकच राहिली. आदिवासी जिल्हा असलेल्या पालघरमध्ये वाड्या वस्त्यांवर आरएसएसचं मोठं जाळं असूनही लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपवर उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढावली. इतकंच नव्हे तर श्रीनिवास वनगाच्या बंडामुळे लोकसभा 2019 निवडणुकीत शिवसेनेला ही जागा सोडण्याची वेळ आली. याखेरीज सावरा यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं.